नमस्कार, मी गायत्री अतुल चांदूरकर निलास किचन मध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत आरोग्यदायी पेय, ते म्हणजे बेलफळाचं सरबत। तर चला आता आपण बनवूया बेलफळाचं सरबत। याला लागणारे साहित्य आहे, आपण बेलफळ घेतलेलं आहे। ऍक्च्युअली हे उन्हाळ्याच्या फळांचा राजा आहे, पण याला तेवढी मान्यता मिळालेली नाहीये। तर याला आपण गुड ॲपल असेही म्हणतो। त्याच्यात मी पुदिना घेतलेला आहे, नंतर इलायची पूड, पिठी साखर, नंतर मी इथे घेतलेला आहे अद्रकचा रस, लिंबाचा रस, इथे सेंधो मीठ आणि इथे जिरा पावडर। कोरोनाशी लढा द्यायचा म्हणजे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे, त्यासोबतच सकारात्मकही ता हवी आपल्याजवळ। तर मी हे आरोग्यदायी सरबत करीत आहे आणि या सरबतात इतके फायदे आहेत की हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल। हे अतिशय थंड फळ असतं, याची आपल्या शरीरातली कोलेस्ट्रॉल मात्रा कमी करते, डायबिटीस कॅन्सरसाठी सुद्धा चांगलं आहे, आपलं रक्त वाढवण्याचं सुद्धा हे काम करतं, अतिशय पाचक आहे, हे पोट साफ करतं आणि आपली या रसाने आणि या सरबतानी, बेलाच्या सरबतानी रोग प्रतिकार शक्ती वाढवतं। सुरुवातीला आपल्याला फळ घ्यायचं आहे, बेलफळ घ्यायचं आहे, छान पिकलेलं घेतलंय, ते आता मी बत्त्याने फोडून घेते। कडक असतं याचं आवरण, आपण बघू शकता, हे पहा। आता हे आपल्याला चमच्याने काढून घ्यायचं आहे, याचा पल्प, याचा गर आपल्याला वापरात घ्यायचा आहे, याच्या बिया आणि रेषा सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे। हे मी उकळणार नाही आहे, उकळल्याने याचे न्यूट्रिशियस एलिमेंट्स कमी होऊन जातात, म्हणून मी हे थंड पाण्यातच याचं सरबत बनवणार आहे। आपण याच्यातला गर पूर्ण काढून घेतलेला आहे, आपण बघू शकता। आता याच्यामध्ये बिया आणि रेषा भरपूर प्रमाणात आहेत आणि त्या कडू असतात, तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर मी इथे किसणी घेतली आहे आणि त्या किसणीने मी हे किसून घेतो, म्हणजे याच्या बिया निघून जातील। रेषा आणि बिया निघून जातील, हे बघा, अशा हे सगळं पूर्ण किसून घ्यायचं असं। हे खालून हे पल्प निघालाय, तोच घ्यायचा आहे आपल्याला फक्त। हे पूर्ण मी किसून घेणार आहे आता। आपला एवढा पल्प निघालेला आहे एका बेलफळाचा। आता आपण हे घेऊया बेलफळाचा पल्प, मी अर्धाच घेते इथे। याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालते मी, थंड पाणी घालायचं। सुरुवातीला आपण डायबिटीससाठी करूया हे। आणि हे एकत्र करून घेते, आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, मी गाळणीने गाळून घेते हे। आता आपण हा जो पल्प पाण्यातून काढला आहे त्याला मी गाळून घेते, म्हणजे उरलेल्या ज्या रेषा आहेत त्याही निघून जातील। मधासारखा वास येतोय, मध आणि मेलन असा मिक्स वास येतोय, खूप छान वास येतोय।
आपण 2 ग्लास पाणी टाकून पल्पमध्ये तयार केलेलं होतं, आता आपण आणखीन 2 ग्लास पाणी टाकू। त्याची कन्सिस्टन्सी थोडी आपण करूया, तुमच्या हिशोबाने तुम्ही कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता। रंगही पाहू शकता आपण। आता याच्यामध्ये मी 2 ग्लास घेते आहे, त्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकते, आईस क्यूब्स टाकायचे आपल्याला, जिरं पूड घालते, नंतर इथे मी आल्याचा रस घालते थोडा थोडा, 1-1 चमचा, नंतर इलायची पूड, सेंधू मीठ, हेही ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घाला। पुदिना घालते, पुदिन्याची पानं, आणि आता मी हे याच्यामध्ये आपल्या ग्लासमध्ये ओतते आहे। हे डायबिटीजसाठी आपलं सरबत तयार झालंय, कालवून घ्यायचं ते। आता आपण नॉन डायबिटिकसाठी करूया, याच्यात सुद्धा मी आईस क्यूब्स घालून घेते 2-2, नंतर याच्यामध्ये इलायची पूड टाकायची, जिरं पावडर, सेंधू नमक, याच्यामध्ये मी थोडासा लिंबाचा रसही टाकते, आणि पिठी साखर घालायची, कारण ते आपल्याला एकत्र करायचं आहे, जाडी टाकली ती ते एकत्र होणार नाही। 2-2 चमचे पिठी साखर आपण घालून घेऊ याच्यामध्ये। आता आपल्याला हे सरबत ओतायचं आहे याच्यामध्ये। हां, पुदिन्याचे पानं टाकायचे राहिले, ते टाकूया, आणि थंडगार सरबत जे तयार होतं ते आपण याच्यात टाकून घेऊ। चमच्याने कालवून घेऊ आपण ते, म्हणजे साखर एकजीव होईल त्याची। हे आरोग्यदायी पेय तुम्ही घरी जरूर करून बघा। आता आपलं हे पेय सुद्धा तयार आहे। तर हे बेलफळाचं आरोग्यदायी सरबत आपण घरी जरूर करून बघा, आणि कोरोनापासून आपल्याला वाचवायचं असेल तर ही प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अतिशय उत्तम असं हे आरोग्यदायी सरबत आहे। तर आपण बेलफळाचं सरबत घरी जरूर करून बघा। तर बेलफळाचं आरोग्यदायी सरबत आपण घरी जरूर करून बघा आणि कोरोनापासून वाचवा। तर आत्ताच आपण बघितलं बेलफळाचं आरोग्यदायी सरबत। आपण हे सरबत घरी जरूर करून बघा आणि माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद करते। आणि माझा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रतिसाद द्या, आणि निलास किचनला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। तर आनंदी रहा, खुश रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक खात रहा। अँड ॲट लास्ट, स्टे सेफ ॲट होम, स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड स्टे स्ट्रॉंग।